शिरपूरकरांनो सावधान, लॉकडाऊनचे नियम तोडू नका। टवाळखोरांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची तिसऱ्या डोळ्याने नजर, अर्थातच घेत आहेत ड्रोनची मदत। शिरपूरकरांनो गर्दी करू नका, घरीच बसा। लॉकडाऊन काळात शिस्तीचे नियम मोडणाऱ्यांवर व टवाळखोरांवर पोलिसांची आता ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने करडी नजर राहणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन सुरू असून शिरपूर पोलिसांनी नागरिक घराबाहेर पडत आहेत का हे पाहण्यासाठी दिनांक 7 मे रोजी कुंभारटेक पोलीस चौकीपासून ड्रोनचा वापर सुरू केला आहे। पोलिसांची नजर चुकवून आदेशांचे उल्लंघन करीत आहेत का, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची अनोखी शक्कल लढवली आहे। या माध्यमातून लॉकडाऊन काळात नागरिकांना घरीच बसण्याचा सल्ला दिला आहे। गर्दी करू नका असे आवाहन केले आहे। शहर पोलिसांनी ड्रोन पेट्रोलिंग कुंभारटेक इथून सुरुवात केली आहे। या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गर्दी कुठे झाली आहे ते पोलिसांना समजणार आहे। ड्रोनच्या मदतीने नागरिक घरी जाण्यास प्रवृत्त होतील आणि जे घरी जाणार नाही त्यांच्यावर ड्रोनच्या शूटिंगवरून पोलीस कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर जाणे टाळावे। 8 ते 2 यावेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरातील एकानेच बाहेर जावे। मोटरसायकलवर फक्त एकाने प्रवास करावा तर फोर व्हीलरमध्ये दोघांनी प्रवास। जे आस्थापनांना परवानगी असेल त्याच आस्थापनांनी आपली दुकाने उघडावीत असे आवाहन शिरपूर येथील ठाण्यात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर, संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, गुलाब ठाकरे, दिनेश माळी, बापूजी पाटील उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शिरपूर शहर पोलिसांतर्फे मी सर्व शिरपूरकर नागरिकांना आवाहन करतो की जरी लॉकडाऊन 17 तारखेपर्यंत आहे तरी माननीय SDM साहेबांच्या ऑर्डरनुसार सकाळी 8 ते 2 या कालावधीतच आपली सर्व कामे ही नागरिकांनी कंप्लीट करायची आहे। त्यानंतर 2 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत कंप्लीट लॉकडाऊन फेजमध्ये आपण आहोत। या दरम्यान आपण कोणत्याही मोटरसायकलवरती फक्त सिंगल सीट जावं, फोर व्हीलर असेल तर त्या ड्रायव्हर व्यतिरिक्त अजून 2 प्रवासी असावेत आणि ज्या आस्थापनांना परवानगी आहे त्या आस्थापनांसमोर 6-6 फूट अंतर ठेवून आपली सर्व खरेदी करायची आहे। आज शिरपूर पोलिसांतर्फे आम्ही ड्रोनचा सुद्धा या ठिकाणी वापर करीत आहोत। ड्रोनद्वारे सुद्धा प्रत्येक गल्लीवरती आमचं आता सध्या लक्ष आहे। तरी सदर लॉकडाऊनचा जो पिरियड आहे 17 मेपर्यंतचा, या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाचा संसर्ग वाचवण्यासाठी शक्य तेवढी मदत ही पोलीस प्रशासनाला करायची आहे। धन्यवाद।